फोटो फ्रेम शतकापासून अस्तित्वात आहेत. आपण त्यांचा वापर सुंदर क्षण आणि प्रतिमा कॅप्चर करण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी करतो. त्यांना आपल्या घराच्या सजावटीचा भाग बनवतो. त्यांना वेगवेगळ्या मार्गांनी पुन्हा शोधण्याचे मार्ग देखील सापडले, जेणेकरून संकल्पना आधुनिक काळासह आणि नवीन ट्रेडसह टिकून राहू शकेल. छायाचित्र किंवा छायाचित्र यासारख्या चित्रासाठी फोटो फ्रेम ही संरक्षक आणि सजावटीची किनार असते. हे प्रदर्शन कार्य सुरक्षित आणि सुलभ करते आणि दोघेही आसपासच्या चित्रातून अलिप्त राहतात आणि ते त्यांच्यासह सौंदर्याने एकत्रित करतात. पारंपारिकपणे फोटो फ्रेम लाकडापासून बनवल्या गेल्या आहेत आणि हे खूप लोकप्रिय आहे, कारण लाकडी चौकटी सामर्थ्य प्रदान करू शकतात, विविध प्रकारच्या प्रोफाईलमध्ये आकार घेऊ शकतात आणि विविध प्रकारच्या पृष्ठभागाच्या उपचारांना परवानगी देतात. इतर पदार्थामध्ये धातूचा समावेश आहे, उदाहरण चांदी, कांस्य, ॲल्युमिनियम आणि पॉलिस्टिरीन सारखी कठोर प्लास्टिक. आज मिडी म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आपल्यासाठी फोटो फ्रेम मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायावर माहितीपट घेऊन येत आहे. रॉ मटेरियल वूड स्ट्रिप्स, हँगिंग क्लिप, ग्लास, कार्डबोर्ड पेपर, प्लांट अँड मशिनरी, टूल बॉक्स, वूड कटिंग मशीन, फ्रेम जॉईंट मशीन आणि पॅकेजिंग मशीन. प्रोसेस प्रक्रिया लाकूड कापून सुरू होते, जिथे लाकडी पठ्यांना मशीनमध्ये आवश्यकतेनुसार लाकडी पट्टी कापली जाते. 4-5 पट्ट्या कापल्यानंतर ते फ्रेम जॉईंट मशीनच्या कोपऱ्यात एक एक करून जोडले जातात. फ्रेम तयार झाल्यानंतर त्यामध्ये फोटो घातले जातात. आवश्यकतेनुसार कास देखील स्थापित केली जाते. अशा प्रकारे फोटो फ्रेम बनवल्या जातात. अशा प्रकारे आज आपण फोटो फ्रेम मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसबद्दल माहिती घेतली. त्या बिझनेसबद्दल कोणत्याही एक्सपर्ट ॲडवाईस किंवा फायनान्सची गरज भासल्यास तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा आम्हाला संपर्क देखील करू शकता. अशाच नवीन बिझनेस आयडियासाठी आमच्या यूट्यूब चॅनल मिडी उद्योग विश्वला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा.